नमस्कार, आमच्या सासू सून किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आम्ही एक खास पदार्थ दाखवणार आहे, गव्हाची खीर। त्यासाठी आम्ही हे अर्धा किलो गहू साधारणतः 15 मिनिट आधी स्वच्छ धुवून भिजवून ठेवले। हे गहू पाण्यातून काढून आपण चाळणीमध्ये नितळत ठेवू। त्यातलं पाणी आता पूर्ण निथळलेलं आहे। आता ते आपण कॉटनच्या कापडावर पसरवून ठेवू। साधारणतः 5 ते 7 मिनिटांनी आपण त्यांना घाव लावू। अर्धे गहू आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले, त्यांना आता घाव लावू म्हणजे त्याची साल निघून जाते। घाव लावण्यासाठी मिक्सरचं बटन याप्रमाणे उलट बाजूला फिरवायचं आणि लगेच सोडून द्यायचं। ही क्रिया 5 ते 7 वेळेस करायची आणि बघायचं गव्हांची सालं निघालेली आहे किंवा नाही। घाव लावण्यासाठी आम्ही या ब्लेडचा उपयोग केला। या ब्लेडमुळे गव्हाचे जास्त तुकडे न पडता त्यांची सालं व्यवस्थित निघतात। हे पहा किती छान साल निघालेली दिसत आहे। हे घाव लावलेले किंवा काढलेले गहू आपण एका स्वच्छ कापडावर चांगले पसरवून ठेवू। अर्ध्या पाऊण तासानंतर ते गहू छानपैकी सुपानं चांगले पाकडून घ्यायचे, म्हणजे त्यातला कोंडा असा याप्रमाणे सगळा निघून जातो। आता कोंडा छान निघाला आणि खीरसाठी हे गहू तयार झालेले आहे। आता हे गहू आम्ही एका भांड्याने मोजून घेतले। या भांड्याच्या 2.5 पट पाणी आम्ही तापत ठेवू। गहू शिजवण्यासाठी कुकरमधील पाणी एकदम चांगलं उकळू द्यावं आणि मग त्यात गहू टाकावे, म्हणजे ती खाली लागत नाही आणि चांगले शिजतात। हे काढलेले गहू आपण 2-3 पाण्यांनी चांगले स्वच्छ धुवून घेऊ। आता पाण्याला उकळी आलेली आहे, त्यात आपण आता आपले गहू टाकू आणि चांगले मिक्स करून घेऊ। त्यात आता एक खोबऱ्याचे काप टाकायचे आणि मग झाकण लावून 5 ते 6 शिट्या मीडियम गॅसवर होऊ द्यायच्या। कुकर गार झालेला आहे। आता आपण पाहू आपली खीर शिजली किंवा नाही। मिक्स केल्यानंतर असं वाटतं की थोडासा गव्हाचा दाणा कडक वाटतो, त्यात आपण आता वरून थोडंसं आणखी गरम पाणी टाकू। ज्या भांड्याने आम्ही गहू मोजले होते त्याच भांड्याने अर्ध भांड पाणी आम्ही गरम करून आणखी टाकलं। चांगली मिक्स केल्यानंतर त्यामध्ये बदाम, काजू आणि थोडी चाळवळी घातली तर चव छान येते। ते ऑप्शनल आहे, असल्यास टाका, नसले तरी चालते। ड्रायफ्रूट टाकल्यामुळे खीरची चव एकदम छान वाटते। ड्रायफ्रूट टाकल्यानंतर खीरला छानपैकी चांगली वाफ येऊ द्यायची। खीर आता चांगली शिजलेली आहे, तिला आपण अशी रवीनं मस्त कोटून घेऊ। खोबऱ्याबरोबर काजू बदाम वगैरे टाकल्यास ते घोटल्याने एकजीव होतात आणि खाताना ते जाणवत नाही। खीर चांगली घोटून एकजीव केल्याशिवाय तिची चांगली चव लागत नाही। ज्या भांड्याने गहू मोजले तेच पाऊण भांड भरून आम्ही गूळ घेतला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता।
गूळ टाकल्यानंतर खीर चांगली घोटून घ्यायची. गॅस मात्र सिमवरच राहू द्यायचा. त्यामध्ये थोडस चिमूटभर मीठ टाकावं, त्यामुळे छान चव येते. मिक्स केल्यानंतर पुन्हा खीरला चांगली उकळी येऊ द्यायची. त्यात आता ही वेलदोडा पावडर टाकू. ही वेलदोडा पावडर आम्ही साखर घालून बारीक करून ठेवलेली आहे. एक दोन वेळेस असं छान हलवून एक दोन वाफ येऊ द्यायची आणि शिजू द्यायचं. ही गव्हाची खीर अक्षय तृतीया, पोळा आणि पितृपक्षात आवर्जून केली जाते. आमच्याकडे ही खीर सर्वांना खूप आवडते. आता आपली गव्हाची खीर तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा याप्रमाणे करून पहा. या गव्हाच्या खीरमध्ये भरपूर दूध आणि तूप घेऊन खातात. आमच्या रेसिपीज आवडल्यास आमच्या चॅनलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.